आणि संजय राऊत सध्या संवाद साधतायत, आपण थेट जातोय. वर्षांना राज्याचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री पद सांभाळण्याची संधी मिळाली हे फार मोठं त्यांच्यावरती जबाबदारी होती या महाराष्ट्राची. तरुण नेते म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होतो. हा नेता महाराष्ट्राचा दिल्लीत जाऊन सुद्धा फार मोठी कामगिरी बजावू शकेल ही आमच्यासारख्या महाराष्ट्र अभिमान्यांची एक भूमिका होती. पण ज्या पद्धतीचं दळभद्री सुराचं कपट्याचं राजकारण पुढल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो अमृताचा प्रवाह वाहत होता सभ्यता संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता. राजकीय सभ्यता राजकीय संस्कृती त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं केलं. काल जे मी म्हणालो की पेशवेकालामध्ये आनंदीबाई होत्या त्यांची लोक आठवण ज्यासाठी काढतात तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत. ही कटुता आमच्या मनात जी आहे त्याला कारण ते स्वतः आहे. महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं ते यापूर्वी कधीच नव्हतं आणि त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला. लोकसभा निवडणूक लोकांना संधी मिळाली आणि लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलं हे तुमचं फडतूस राजकारण बदल्याचं सुडाचं महाराष्ट्राचं नाश करणारं विनाश करणारं मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं राजकारण या महाराष्ट्रात चालणार आहे. आता त्यांचे चमचे धावत्यात मागे पुढे हे सगळे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुर्दैवाने मराठी माणसंच आहेत. अशी माणसं संयुक्त महाराष्ट्र लढ्यातसुद्धा होती महाराष्ट्राला विरोध करणारे ती या फडणवीसांच्या मागे त्यांची शेपटी हलवत फिरत आहे. मी अत्यंत कटुतीने बोलतो आहे या महाराष्ट्रामधली एक पिढी खतम करण्याचं काम त्यांनी केलं राजकारणात. हातातली सत्ता त्या सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी वापरला. न्यायालयामध्ये दबाव आणले न्यायमूर्तींना घरी बोलवून दम देण्यात आले. योग्य केसेसमध्ये न्यायमूर्तींना घरी बोलवून निरोप पाठवून धमक्या देण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या या टोळीने केलेलं आहे. पोलिसांचा वापर राजकीय कामासाठी देवेंद्र फडणवीसांनी केला. या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोच. आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक हे देवेंद्र फडणवीस आहेत दुसरं कोणी नाही. लोकांचा जेवढा राग मोदी शानवर नाही तेवढा राग महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस. विदर्भात काय झालं पहा ना. विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली अकोल्याचा निर्णय मी त्यात पकडत नाही. नितीन गडकरी यांची जागा सोडली ते विदर्भामध्ये फडणवीस यांचा भाजपा हा रसा तळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना. त्यांनी राजीनामा काय देतात ते कसला राजीनामा देतात. लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं जातीचं धर्माचं आणि अशा अनेक सुडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक राज्य चांगलं रसातळाला नेलं. आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय ते बघायला पाहिजे. कारवाया आम्हालाही करता येतील भविष्यात हे लक्षात घ्या. एवढे पुरावे आमच्याकडे आहेत. मी सांगतो ना तुम्हाला माझं पूर्ण कुठे झालं आहे. आमची जी खतखत आहे ती समजून घ्या सगळ्यांची. या जाऊन भेटा तुम्ही नवाब मलिक यांना अनिल देशमुख यांना इतर अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत. हा मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे खोट्या कारवाया त्यांनी करायला लावल्या आणि अनेक चांगले कार्यकर्ते काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना त्रास दिला छळ केला कुटुंबांचा सगळ्यांचा हा ही का राज्य करण्याची पद्धत झाली
म्हणून तुमच्यावर रडण्याची वेळ या राज्यानं आणलेली आहे आणि ही सुरुवात आहे. कालपरांनी पुन्हा येईन पुन्हा येईन, पक्ष फोडून येईन, दोन पक्ष फोडून येईन. जे दोन पक्ष त्यांनी फोडून येईन किंवा फोडले, त्या दोन पक्षांनीच तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस, हे विसरू नका. आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत त्या राज्यामध्ये. अजून विधानसभा यायची आहे, महानगरपालिका यायच्या आहेत. तुम्ही स्वतःला पक्षकार्यात गुंतून वगैरे घेणारच ना, तुम्ही जे कराल ते कराल, पण महाराष्ट्र तुम्हाला, इतिहास महाराष्ट्राचा, तुमचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी आता तुम्हाला अत्यंत परखडपणे सांगतो. तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडली, बरं का? याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहील सातत्यानं, सातत्यानं घेत राहील. त्यांनी त्यांचा पक्षात काय करावी आम्हाला काय पडलं हो, मी महाराष्ट्राविषयी बोलतो. त्यांनी त्यांच्या पक्षात मारावी, भांडे घासावे किंवा पालख्या उचलाव्यात किंवा सिंहासनावर बसावं, हे त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीचं या महाराष्ट्रात घाणेरडं दळभद्री राजकारण केलं लोकसभा निवडणुकीत, या राज्याच्या जनतेनं त्याची किंमत त्यांना मोजायला लावली. आणि अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये. त्यांना काही काळ गुदगुल्या झाल्या, पण त्या अस्वलाच्या गुदगुल्या होत्या. रावसाहेब, काल एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. इतर पक्षांनीही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली एनडीएच्या. पण तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदी यांना आरएसएसचा पाठिंबा आहे? माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. गेल्या दोन निवडणुका 2014-2019 ज्या रुबाबात 56 इंचाची नसलेली छाती पुढे काढून मोदी जात होते, ते चित्र तुम्हाला आज दिसत नाही. मोदींचा चेहरा बघा, मोदींची बॉडी लँग्वेज बघा, मोदींची भाषा पहा. पक्षामध्ये विरोध आहे ही माझी माहिती आहे, संघाचा विरोध आहे. मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. पराभूत झालेला माणूस प्रधानमंत्री कसा होऊ शकतो? तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं निवडणूक लढली, तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही, आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय, हे काय आहे? त्या देशाच्या जनतेला जे मूर्ख समजता का? जर तुम्हाला खरोखर लोकशाहीची चाळ असेल, तर तुम्ही पक्षामध्ये, संसदीय पक्षामध्ये मतदान घ्या आणि मोदी पाहिजेत का विचारा. माझी जी माहिती आहे त्यानुसार मोदींचा मार्ग सरळ नाही. मोदींनी सरकार बनवायचा जबरदस्तीनं प्रयत्न केला, तरी त्यांचं सरकार हे टिकणार नाही, हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो. म्हणून ही सगळी राज्यात रडारड सुरू आहे. मोदींना पक्षातच विरोध आहे. मोदींची ती जी दादागिरी होती ईडी, CBI, इन्कम टॅक्स, बहुमताच्या ताकदीवर मोदी शहांची, यापुढे चालणार नाही. आमच्यासारखे लोक मरायला तयार आहेत देशासाठी आणि लोकशाहीसाठी, असे असंख्य लोक आहेत. राऊसाहेब, मी यासाठी आरएसएसचं तुम्हाला विचारतो आहे. राऊसाहेब, आरएसएसचं यासाठी विचारतो आहे, भले त्यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीत मंजूर जरी झाला असला, तरी आरएसएसच्या दृष्टीने गडकरी किंवा राजनाथ सिंग असे पर्याय असू शकतात का? जी माझी माहिती आहे, मी दिल्लीत आहे, त्यानुसार संघामधली टॉप लीडरशिप ही पर्यायाच्या चाचपणीच्या संदर्भात काम करताना मला दिसतं. कोणाला प्रधानमंत्री करायचं, काय करायचं, हा जरी BJP चा प्रश्न असला, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशा बाबतीत एक भूमिका बजावते. 2014 आणि 2019 पाचवी बहुमतानंतर मोदी आणि शहा यांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला, पण आज संघ अशा परिस्थितीमध्ये आहे
की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात. आजच्या सामन्यातून तुम्ही नितीश कुमारांना, चंद्राबाबूंना सल्ला दिलेला आहे, तुमच्या अनुभव कटु अनुभवानंतर हा सल्ला दिलाय का? नक्कीच. मी कशाला, नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनीसुद्धा कटु अनुभव घेतलेले आहेत. 2019 साली अमित शहा यांनी आंध्रमध्ये जाऊन सांगितलं होतं, चंद्राबाबूंवरती हल्ला केला होता आणि NDAची दारं चंद्राबाबूसाठी कायमची बंद आहेत असं अमित शहाने जाहीर केलं होतं. इतकंच नव्हे तर चंद्राबाबूंनीसुद्धा, आपण 2019 त्यांचे वक्तव्य पहा, नरेंद्र मोदी हे देशात लोकशाहीची हत्या करत आहेत, या देशामधली संविधान घटना, अनेक संविधानिक संस्था यांचा गळा घोटण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत हे वक्तव्य चंद्रबाबू नायडू यांचं आहे आणि त्यासाठी त्याने भाजपबरोबर संघर्ष केला आहे आंध्रमध्ये किंवा दिल्लीमध्ये, हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी जे वारंवार सांगतो, हे सरकार टिकणार नाही, हे सरकार टिकू शकणार नाही अनेक मुद्द्यांवर जर बनवायचा प्रयत्न केला तर. पण आमची अशी भूमिका आहे की आता मोदी आणि त्यांच्या लोकांना ती संधी द्यावी सरकार बनवण्याची, आणि हे अनैतिक सरकार जेव्हा बनेल तेव्हा ते पाडून येण्यामध्ये जी मजा आहे ती आता बनवण्यात नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जवळपास 125 जागांवर बळ किंवा आघाडी दिसते आहे, हे सत्य आहे. महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे लोकसभेला, विधानसभेला याहून मोठं यश मिळेल. अनेक ठिकाणी ह्यावेळेला सत्तेच्या बळावर आमच्या अनेक जागा पाडण्याचा प्रयत्न झाला किंवा निकाल चोरण्याचा प्रयत्न झाला, विजयी चोरण्याचा, जसं अमोल कीर्तिकरांची जागा आहे, अशा अनेक ठिकाणी झालेल्या. विधानसभेला ते होणार नाही. विधानसभेला मी कालही म्हणालो, आम्ही 180 ते 185 जागा सहज जिंकू. रावसाहेब, काल फडणवीसांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आज ते दिल्लीत येत आहेत, शक्यता आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या, हा त्यांचा प्रश्न आहे, मी माझं मत सांगितलं, भूमिका मांडली त्यावर चर्चा होऊ शकते, तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझी भूमिका, माझा संताप, आमच्या सगळ्यांची चीड ही व्यक्त केली, कारण या महाराष्ट्राचं, मी एक महाराष्ट्रप्रेमी, महाराष्ट्र स्वाभिमानी असा राजकीय कार्यकर्ता, पक्षानंतर आधी महाराष्ट्र, बाळासाहेबांची भूमिका आहे, आम्ही त्यांचे सैनिक आहोत. महाराष्ट्राच्या मुळावर कोण येत असेल तो आमचा असला तरी त्याला माफ करू नका, हे बाळासाहेब माननीय हिंदुहृदय सम्राटांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आम्ही त्यांच्या विचारानं पुढे जातो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन महाराष्ट्र खतम करण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रातला रोजगार गुजरातमध्ये खेचून नेत असताना हेच फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसले आणि राजकीय विरोधकांवर सुडाच्या कारवाया करण्यामध्ये हे आघाडीवर होते. यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली, यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली, यांनी खोटे पुरावे निर्माण करण्यासाठी पोलिसांना उत्तेजन दिलं. मी परत सांगतो, ह्यांनी सेशन कोर्ट्स, हायकोर्टच्या न्यायमूर्तींना धमक्या देऊन काही निर्णय बदलून घेतले आणि काही निर्णय द्यायला लावले. अशा प्रकारची व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात असावी हे दुर्दैव आहे आणि कोणीच कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारची व्यक्ती असू नये. पण भारतीय जनता पक्षानं गेल्या काही काळामध्ये संस्कृती निर्माण केली लोकशाहीची आणि संवैधानिक संस्था पूर्णपणे खतम करून आपल्या खिशात टाकण्याची, हे चालणार नाही. ही लढाई मोठी आहे, ही लढाई न्यायाची, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे. तुम्हाला अशा प्रकारे न्यायालय खिशात घालून, न्यायमूर्तींना धमक्या देऊन, बरं का, आमिष दाखवून किंवा आपल्या विचारांचे लोक न्यायव्यवस्थेत नेमून तुम्हाला राज्य करता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंही म्हणत आहेत की ज्या महाविकास आघाडीच्या जागा वाढलेल्या आहेत त्यात प्रचारामध्ये जो खोटा प्रचार केला गेला, संविधान बदलणार, अनेकांना विशिष्ट समाजाला धमकावलं गेलं, त्याचा हा निकाल. अमोल कीर्तिकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेनी कोणाला धमकावलं, कोणत्या अधिकाऱ्यांना, हे जरा त्याने सांगावं. मी सांगतो, अमोल कीर्तिकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या
आणि कोडा करून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं, मग मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. महाराष्ट्र में अब जो नतीजे आए हैं, कांग्रेस ने भी बहुत अच्छा परफॉर्म किया है, अब आप कुछ महीनों में विधानसभा चुनाव की तैयारी में जाएंगे, ऐसे में बार्गेनिंग पावर महाराष्ट्र में किसके पास ज्यादा होगी? क्या कांग्रेस को ज्यादा सीटें? क्या आपको ऐसा लगता नहीं कांग्रेस की सीटें बढ़ी है, उसमें शिवसेना का योगदान है? अगर शिवसेना नहीं होती महाराष्ट्र में, उद्धव ठाकरे नहीं घूमते महाराष्ट्र में, तैयारी नहीं करते, तो ये सीटें आती किसी की भी? मैं कांग्रेस की बात नहीं कर रहा, जहाँ जहाँ कांग्रेस है, जहाँ जहाँ एनसीपी पवार साहब के, हम सब जगह पे प्रचार किया है, सब जगह पे शिवसेना है. हमने ये नहीं कहा कि ये कांग्रेस की सीट है, ये पवार साहब की सीट है. हमने सबसे ज़्यादा काम बारामती में किया है, सबको मालूम है. मैंने खुद 6 बार सभा ली बारामती में, कार्यकर्ताओं के साथ मेरा संवाद रहा, हमारी वहाँ होर्स है. धुलिया हो या और जगह हो, विदर्भ हो, रामटेक हो, रामटेक की हमारी सिटिंग सीट है. सीट शेयरिंग पेचीदा नहीं हो जाएगी ऐसी स्थिति में? कोई नहीं, कोई नहीं होगा, कुछ नहीं होगा. महाविकास आघाड़ी मजबूती से काम करेगी, हमारे मन में कोई अहंकार ईगो नहीं है. कांग्रेस की सीटें जीत गई, हम बोलते हैं कि मोदी हार गया. सर, एनडीए में वापसी का कोई रास्ता है क्या? एनडीए में वापसी का कोई इसका हमारा कहाँ है रास्ता? ऊपर कोई चेंज होता है? गडकरी यदि बनते हैं, देखिए मैं बार बार कहता हूँ, मोदी जी की सरकार नहीं बनेगी और बनी तो नहीं टिकेगी, बस. गडकरी पंतप्रधान म्हणून पर्याय समोर येत असतील, तर अशा वेळेस शिवसेना युबीटीची काय भूमिका असणार? शिवसेना युबीटीची भूमिका ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी बरोबर राहणं, आणि ज्या जनतेनं आम्हाला साथ दिली त्यांच्याशी बेमानी न करणं हीच राहील. देखिए ऐसी नौटंकी राजनीति में होती है. मोदी जी भी इस प्रकार की नौटंकी करते हैं, नाटक करते हैं, कभी रोते हैं, कभी हंसते हैं, कभी भागते हैं, कभी बैठते हैं, उनके चेले हैं ये सब. महाराष्ट्र ने देवेंद्र फडणवीस की लीडरशिप को नकारा है. आपने यहाँ तक कह दिया और के सहारे मेरा एक जवाब पूरा हुआ. और ये बात ऐसी है कि महाराष्ट्र के राजनीति के विलन अगर कोई हो गए तो देवेंद्र फडणवीस है. देवेंद्र फडणवीस की वजह से महाराष्ट्र में बीजेपी की दुर्गति हुई. जिस प्रकार से बदले की राजनीति, छल कपट की राजनीति इस राज्य में, महाराष्ट्र एक सभ्यता और संस्कार की राजनीति करने वाला राज्य हमेशा रहा, लेकिन उसमें जहर मिलाने का काम अगर किसी ने किया होगा वो देवेंद्र फडणवीस जी ने किया है, और उसकी कीमतें चुका रहे हैं. आपने यहाँ तक कहा कि योगी आदित्यनाथ को हटाने की तैयारी है, ये भी है, ये भी है. आपको क्यों लगता है? मुझे ऐसा लगता है कि हमारा फीलिंग्स है कि योगी जी को हटाने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं. हम सभी हमेशा योगी जी को यानी बाबा जी को प्रणाम करके आए हैं. उनका पार्टी का अगर मामला है तो उनका मामला है, लेकिन हम हमेशा उनका आदर करते आए हैं. राव साहब, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अगर फिर से प्रधानमंत्री होते हैं तो संघ का उनको समर्थन रहेगा? मुझे नहीं लगता है कि आप संघ का समर्थन चल रहा है. मुझे ये नहीं लगता है. मोदी जी सत्ता में रहते हुए मोदी शाहजी ने संघ को भी खत्म करने का काम किया ना, संघ का महत्व कम करने का काम, ये सब तो हमारे सामने हुआ है. सभी संस्थाएं, चाहे राजनीतिक, संवैधानिक, सभी इंस्टीट्यूट को खत्म करने का काम मोदी जी ने किया है, और ये 2019 में सबसे पहले बोलने वाले चंद्राबाबू नायडू थे. चंद्राबाबू नायडू ने ये तक कहा था उस वक्त कि इलेक्शन कमीशन ईवीएम में मैनिपुलेशन करके हमको हराने की कोशिश कर रही है, और उसके पीछे मोदी और शाह है. ये चंद्राबाबू जी का आरोप था उस वक्त, और चंद्राबाबू जी उनके साथ है, हमारी उनको शुभकामनाएं. लेकिन ऐसी भी चर्चा है कि संघ की तरफ से गडकरी हो या राजनाथ सिंह, ये विकल्प भी तैयार है? वेट एंड वॉच, मैंने कल भी कहा है, देखते रहिए आगे आगे क्या होता है. आगे बहुत कुछ होने वाला है. उद्धव ठाकरे, मैं तो ये नहीं कहूँगा कि पिक्चर अभी बाकी है, मैं ये कहूँगा कि पिक्चर शुरू हुआ है, एंड बाकी है.
नहीं, हमने मन नहीं बना लिया है। जनता ने हमें जो मैंडेट दिया है इस बार, वो अपोजिशन में बैठकर सिर्फ हमले करो या मेज थपथपाओ इसके लिए नहीं दिया है। हमें भी मैंडेट दिया है मोदी जी को हटाने का और सरकार बनाने का, और जब हमें लगता है कि ये अब अच्छा मौका है तो हम उस बारे में हमारा कदम आगे बढ़ाएं। केसरकर जी कह रहे हैं कि आपने हिंदुत्व को पॉलिटिक्स छोड़ दी है, फतवा मिला है जिसकी वजह से शिवसेना की है, और अगर इस एजेंडा पर उनका प्रचार होता है तो शिवसेना के लिए कुछ मुश्किलें होंगी। राव साहब, आपके साथी जो पुराने केसरकर साहब कह रहे हैं, छोड़ दो, छोटा आदमी है, पर राव साहब मन से छोटा आदमी है। राव साहब मन से ही अशी प्रतिक्रिया व्यक्त करते हैं कि मुंबईतला हा जो विजय आहे शिवसेनेचा तो भगवा नाही तर तो हिरवा आहे। बरं मग ठीक आहे, हिरवा आहे, पुढे पुढे काय? म्हणजे मुस्लिमांनी जे एक गठ्ठा आधी ते मतदार नाही आहेत काय देशाचे? तुम्हाला मतदान जेव्हा करत होते सुरुवातीला तेव्हा ते हिरवे नव्हते वाटतं, तुम्ही जेव्हा टोप्या घालून फिरत होतात तुमच्या स्थापनेच्या वेळेला, ते मतदार या देशाचे नाहीत का? आहेत ना। लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी जर या देशातला अधिकृत मतदार आम्हाला मतदान करत असेल जात धर्मपंथ न पाहता, त्याच्यामध्ये यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? यांच्या पोटात दुखत आहे की त्यांनी प्रचार करूनसुद्धा महायुती जी कोण त्यांची आहे, श्रुतिका युती काय म्हणतात ते, बरं का, त्यांचा पराभव झाला आणि आम्ही 30-31 जागा जिंकलो। ह्या वेळेला सगळ्या सुपारीबाज पक्षांची 12 वाजली, दुकानं बंद झाली, सगळ्या सुपाऱ्या व्यवस्थित जनतेनं फोडल्या, त्याच्या वेदनेतून हे सगळे त्यांचे वक्तव्य येत आहे, ती येऊ द्या, थँक्यू। तर महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाचा नाश देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि सध्या आरएसएसची टीम किंवा आरएसएसचं नेतृत्व देशामध्ये नवा चेहरा देता येईल का याची चाचपणी त्यांनी सुरू केल्याचं वक्तव्य सुद्धा संजय राऊत करतात। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।